आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कसला विचार करताय? काही नाही ग, आता ज्या मीटिंग साठी गेलतो ना बिझनेसच्या, तिथं त्या बार मध्ये समीर एकदम असा अचानक भयानक भेटला. तुमची मीटिंग बार मध्ये होती? हा. लागलात ना परत दारू प्याला? नाही ग वृंदा, कशाला दारू पीत. अग वृंदा, ज्या क्लायंट सोबत मीटिंग होती ना, त्याला दारू प्यायची होती आणि तो त्या बार मध्ये बसला होता, म्हणून मी मीटिंग करायला तिकडे गेलो. एवढंच, मीटिंग झाली, ते सगळे डील बिल डन झाली, पण त्यानंतर अचानक भयानक समीर आला ग समोर. बरच काय काय बोलणार हो. काय बोलला तो? नशेत होता. हेच की बाबा, तुले नशीबवान आहेस बाबा, वाडकरांचा नशीबवान जावईस तू. तुझं काय, तू काय केलं नाहीस आयुष्यात, तरी पण वाडकर काय तुला पोसणारच आहे. आणि हा, वाडकरांच्या पोरींनी माझ्या संख्येच्या आयुष्याची मात्र वाट लावली. एक एक मिनिट, पोरींनी कशी काय वाट लावली? वृंदा, तो त्यांना त्यांचा संसार नीट सांभाळता आला नाही. समीर त्याच्या आईच्या पदराखाली राहिला नसताना तर बरोबर झाला असता संसार. लवीचं पण चांगलं झालं. आणि संकेतचं म्हणता ना तुम्ही, संकेतचा तर संशयी स्वभाव सोडला ना तर त्यांचाही संसार नीट झाला असता. अहो, तो समीर आता तुम्हाला घर जावंय म्हणाल्या म्हणून उगाच तुम्ही तुमचा स्वाभिमान दुखवून घेऊ नका. हा, नाही तर उद्या परत जाऊन सांगाल बाबांना की मला इथे राहायचंच नाही. मी कशाला असं म्हणेन? कसं आहे ना वृंदा, कोणत्या गोष्टीमुळे स्वाभिमान दुखवून घ्यायचा आणि कोणत्या गोष्टीमुळे नाही घ्यायचा हे आता मला चांगलंच समजत. खरं सांगू का, काकांसारख्या माणसाचं जावई असणं ही माझ्यासाठी अपमानाची नाही, अभिमानाची गोष्ट. खरंच काय गौरवला, मी जन्माला आल्यापासूनच एकटा होतो ना. आई नाही, बाप नाही, भाऊ बहीण कोणीच नाही. वाटलं झालं, आता आपण लाईफ टाईम असंच एकट राहणार. मग देवानं अशोक काकांसारख्या माणसाला माझ्या लाईफ मध्ये पाठवलं आणि बस, काकांनी सगळा विषयच एंड केला. अशोक काकांच्या माझ्या लाईफ मध्ये येण्यानंतर आई, बाप, भाऊ, बहीण सगळ्याची सगळ्याची कमी भरून निघाली. आणि खरं सांगतो मी स्वतःला अशोक वाडकरांचा जावई या गोष्टीसाठी लय नशीबवान समजतो. लय नशीब लागतं बाबा असा माणूस आयुष्यात यायला. ते समीरला लाख वाटला असेल ग, त्याच्या अशा बोलण्याने मला राग येईल, अपमान झाल्यासारखं वाटत. तसं काहीही झालेलं नाहीये. मी त्याचं बोलणं बिलकुल मनावर घेतलं नाही आणि घेणार पण नाही. डोंट वरी. हा ग उलट, मी अशोक वाडकरांचा जावई आहे. दादा भो नाना, हे असं मी आनंदानं अभिमानानं मिरवेन, माहिती का? अशोक वाडकरांचे जावई, आता झोपायला जाऊया. अहो इकडे जा. काय ग, काय करताय? काय बघत होते, खरंच दारू पिऊन वगैरे तर नाही आलायत ना? काय राव वृंदा, जाम बोर आहेस राव तू. हट, काय अर्थ नाही तुझ्याशी बोलताय. तू हे मला परत बोलवलंस, एवढं जवळ आलीस ते मी दारू पिलो की नाही ते चेक करायला. तुम्हाला काय वाटलं? हट, काय यार, माझ्या शब्दावर विश्वास नाही तुला, मी एवढं सांगू राहिलो तर. हट, चल जाऊ दे, तुझ्याशी बोलण्यात काय अर्थ नाही, चल झोपू. अहो ऐक तर. अहो कुठे जायचंय?
ज्या वर्षा महाजन राहतात नाही ते त्यांच्या घरी जायचं होतं भेटायला. वर्षा मॅडम घरी नाही आहेत, स्विमिंग पूल. तुम्ही थांबा, मी भेटून येते. समीर कुठे? समीर समीर मला नाही माहित. वर्षा मला माहिती आहे समीर तुझ्याकडे येतात ते. तुला एवढ्या रात्री त्यांना तुझ्याकडे बोलून घ्यायला काहीच कसं वाटत नाही ग? तू तुझ्यासोबत माझ्याही संसाराची माती करणार आहेस का? एक मिनिट. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुझा तो समीर माझ्याकडे येत नाही, मला सुद्धा सोडून गेलाय. तुला असं वाटत असेल तुझं घरदार सोडून समीर पुन्हा माझ्याकडे यायला लागले तर तसं नाही, तो मला कधीच सोडून गेला. जाताना म्हणालाय तो तुझ्यासारख्या 100 बायका मिळतील. माझा ऐक, तूही त्याच्याकडून कसलीच अपेक्षा करू नकोस. त्याला कुठल्याच ना त्याची किंमत नाही. पण समीर आता कुठे आहे?